पहले तोलो फिर कुछ बोलो, शब्द कोई बेकार नहीं है। पहले तोलो फिर कुछ बोलो, शब्द कोई बेकार नहीं है। मैं सबसे झुक कर मिलता हूँ, मेरी कहीं भी हार नहीं है, मेरी कहीं भी हार नहीं है। या तत्वावर कार्य करणारे सत्ता पक्ष असो की प्रतिपक्ष, आपल्या अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिकपणाने सर्वांची मन जिंकणारे आमचे लाडके नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना आता मी मार्गदर्शनपर भाषण आणि समारोपीय भाषण करण्यासाठी आमंत्रित करते। महाराष्ट्राचे माजी जलसंधारण जलसंसाधन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन जी, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी, हा प्रकल्प ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला आणि सातत्याने कल्पकतेतून समाजसेवा करणारे माजी महापौर संदीप जी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज एक अतिशय हृदय अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्याचं औचित्य हे आपल्या सर्वांचे आदरणीय नेते भारत सरकारमधले एक अष्टपैलू असे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींना मी जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्टचिंतन करतो आणि ईश्वराला आशीर्वाद देखील मागतो की ईश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जे समाजकार्य राष्ट्रकार्य त्यांनी हातात घेतलं आहे ते अविरत करण्याचा आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावा। खरं तर आपण जन्मदिवस फारसा साजरा करत नाही, परंतु आपल्या नेत्यांचा जन्मदिवस ज्या संकल्पावर ते चालतात, ज्या समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे त्या संकल्पात आणि त्या समाजसेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि आपल्या माध्यमातूनही त्याच्यामध्ये भर घालायची, मला असं वाटतं हीच माननीय नितीनजींना त्यांच्या जन्मदिवसाची भेट आपण देऊ शकतो आणि समाजसेवेचीच भेट ते स्वीकारू शकतात। आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नितीनजींनी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती आणली आणि भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आज नितीनजी नावाजले जातात। पण त्यासोबत विविध सामाजिक प्रकल्प देखील नितीनजींनी चालवले, मग शेकडो एकल विद्यालय असतील की ज्यातनं आदिवासी दुर्गम भागामध्ये गरिबाची सेवा करण्याचे प्रकल्प असो, आदिवासींना रोजगार देण्याकरता बांबूसारखे प्रकल्प असो, वेगवेगळ्या प्रकारचे रोजगाराभिमुख योजना असो, अशा विविध माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला त्याचं उत्थान करण्याकरता, त्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता अनेक सामाजिक प्रकल्प नितीनजींच्या माध्यमातून चालतात। आणि आपल्याला माहिती आहे की नितीनजी यांचा स्वभाव मूळता हा एका इनोव्हेटरचा आहे। विज्ञानातला कुठलाही शोध हा त्यांना खुणावत असतो आणि मग त्याचे वेगवेगळे प्रयोग मानवतेच्या उपयोगाकरता, सामान्य माणसाच्या रोजगाराभिमुखतेकरता कसं करायचं या संदर्भात ते सातत्याने कार्य करत असतात। आणि म्हणून
एक राजकीय नेता यापेक्षा आपलं वेगळेपण त्यांनी जपलं. आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असताना स्वतः नितीनजींनी त्यात लक्ष घातलं. नागपूर असेल, विदर्भ असेल, इथली ऑक्सिजनची व्यवस्था असो, ऑक्सिजनेटर्स असो, इथे PSA प्लांट्स असो, या ठिकाणी व्हेंटिलेटर्स असो, ज्या कमतरता आहेत त्या कमतरता कशा पूर्ण करता येतील आणि केंद्र सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून जिथे राज्य कमी पडतंय किंवा जिथे व्यवस्था होत नाही आहेत तिथे तक्रार न करता त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू, ही तक्रारीची वेळ नाही आहे असा विचार मनामध्ये ठेवून या सगळ्या व्यवस्था त्यांनी उभ्या केल्या. आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी या कोविडच्या काळामध्ये आपापली जबाबदारी स्वीकारून जे जे करता येईल ते आम्ही केलं, लोकांना मदत केली आणि आजही ती चाललेली आहे. आणि म्हणून एक सकारात्मक नेतृत्व, एक रचनात्मक नेतृत्व, राजकीय व्यक्तिमत्व वेगळं पण सकारात्मक आणि रचनात्मक नेतृत्व हे वेगळं. आणि त्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं आज जनतेमध्ये सन्मान आहे आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. पण मी संदीपजींना मनापासून धन्यवाद देईन की मला असं वाटतं की यापेक्षा चांगला कार्यक्रम दुसरा असू शकत नाही. आज वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या, एकीकडे आपले चांगले क्रीडा प्रशिक्षक असतील, कलावंत असतील, यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण केला कारण कोरोनामुळे एक मोठं संकट त्यांच्यावर आलं. आमचे जे कोरोना योद्धा आहेत, आमचे डॉक्टर्स असतील, आमच्या नर्सेस असतील, आमचे शासकीय व्यवस्था चालवणारे लोक असतील, महानगरपालिकेच्या व्यवस्था चालवणारे लोक असतील, खाजगी हॉस्पिटल चालवणारे लोक असतील, अशा ज्या लोकांनी अविरत हे काम केलं आणि त्यातले अनेक लोक असे होते की जे दोन दोन वेळा कोविडने आजारी झाले पण पुन्हा ठीक झाल्यानंतर तेच काम त्यांनी सुरू केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा कोविड योद्ध्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि तो सन्मान देखील आज या ठिकाणी आपण केला आहे. मला असं वाटतं की यातला सगळ्यात हृदयस्पर्शी अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे संदीपजींनी हातात घेतलेला उपक्रम, की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांच्या घरी कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे किंवा ज्यांच्या घरी मुलं अनाथ झाले आहेत अशा लोकांची जबाबदारी उचललं. आणि जसं त्यांनी सांगितलं, शिक्षण असेल, आरोग्य असेल, न्यूट्रिशन असेल, अशा विविध 5 बाबींवर ती मुलं मोठी होतपर्यंत, संज्ञान होतपर्यंत त्यांना सगळ्या प्रकारची मदत, शिक्षणाची पूर्ण मदत, आरोग्याची मदत, ही सगळी करण्याचा एक अतिशय चांगला संकल्प त्यांनी उभा केलाय. यावेळेस कोरोनाने अनेक परिवार होत्याचे नव्हते करून टाकले, अनेकांना आधार नाही आहे. पण मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सगळे समाज जीवनामध्ये जगतो, आपलं व्यक्तिगत जीवन आहे पण आपलं एक सामाजिक जीवन देखील आहे, एक सामाजिक बांधिलकी देखील आहे. आणि भारतीय मन जे आहे हे शेजारी उपाशी असेल तर आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, शांतपणे जेवू देत नाही, कदाचित सगळ्यांची ऐपत नसेल पण प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनं आपल्या दाण्यातला एक दाणा देण्याचा प्रयत्न करतो. आणि या कोविडच्या काळामध्ये अशा माणुसकीच्या अनेक कथा आपल्या समोर आल्या की ज्या लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून लोकांची मदत केली. आता मगाशी मी उल्लेख करायचा राहिला, ज्या लोकांनी प्रेताची विल्हेवाट लावली आणि अंत्यसंस्कार केले हे देखील किती मोठं काम आहे, की ज्या बॉडीला कोणी हात लावायला तयार नाही आहे किंवा ज्यांचं कोणी पोचूच शकत नाही आहे किंवा ज्यांच्या घरी कोणी नेणारं नाही आहे अशांचं काय करायचं, तर त्यांचं क्रिमेशन करणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचं काम काही लोकांनी केलं, त्यांचाही सत्कार आपण केला. आणि म्हणून मग अशा ज्यांच्या घरी अशा प्रकारची घटना झाली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. आणि कधीकधी
आपल्यासमोर प्रश्न येतो की आभाळ फाटलं असेल तर आम्ही कुठे कुठे पुरणार आहे. पण माझं मत असं असतं की आपल्या मनामध्ये हा आत्मविश्वास ठेवायचा असतो की आभाळाला गवसणी आम्हीच घालू शकतो आणि नाही घालू शकलो तर प्रयत्न निश्चित करू शकतो आणि त्यामुळे त्या आत्मविश्वासाने आपल्याला जेवढं करता येईल तेवढं केलंच पाहिजे. आणि याच मानसिकतेतनं संदीपजी आज या ठिकाणी उतरले आहेत. मोठं शिवधनुष्य पेलायचं आहे, काम सोपं नाही आहे, सातत्य ठेवावं लागणार आहे. सुरुवात करणं हेही कठीण असतं, पण त्यापेक्षा कठीण असतं एखादा प्रकल्प वर्षानुवर्ष चालवणं. पण मी अनेक वर्ष संदीपजींना पाहिलं आहे, अनेक प्रकल्प ते चालवत आहेत आणि सातत्याने चालवत आहेत. 15-15 वर्षापूर्वी सुरू केलेले प्रकल्प आजही संदीपजी नीट चालवत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की योग्य माणसाने हा प्रकल्प हातामध्ये घेतला आहे, त्याच्याकरता आवश्यक ती सिस्टीम ते लावतील. पण सिस्टीम लागल्यानंतर त्या सिस्टीमला सपोर्ट सिस्टीम ही तुम्हाला आणि आम्हाला उभी करावी लागेल. आणि म्हणून मी त्यांना आश्वस्त करतो की या संपूर्ण कार्यामध्ये जी काही मदत तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित आहे ती सगळी मदत तर मी करीनच. पण जसं तुम्ही सांगितलं की आज 100 रजिस्ट्रेशन्स तुमचे झाले आहेत, या 100 लोकांचं पालकत्व तुमच्या वतीनं मी स्वीकारतो आणि जी काही त्याच्याकरता व्यवस्था करायची आहे, सिस्टीम तुम्ही लावायची आहे, पण त्याला जे पाठबळ द्यायचं आहे ते निश्चितपणे मी देईन. आणि याच्या व्यतिरिक्त कदाचित कोणाला तो विचार संकुचित वाटेल, पण शेवटी एक लोकप्रतिनिधी मी आहे, मलाही मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे या 100 व्यतिरिक्त दक्षिण पश्चिम मतदारसंघातले जेवढे अशा प्रकारचे लोक असतील तुमच्याकडे रजिस्टर होतील त्यांचाही संपूर्ण जो काही खर्च आहे तो माझ्या वतीनं मी त्या ठिकाणी तुम्हाला देईल. आणि याच्या व्यतिरिक्त हा प्रकल्प चालवण्याकरता त्याच्या व्यवस्था उभ्या करण्याकरता तुम्ही मला जर सांगितलं की या 4 ठिकाणी आपल्याला जायचं आहे, या 4 लोकांना भेटायचं आहे, तर त्याही करता मी तुमच्यासोबत येईन. 4 ठिकाणी, 5 ठिकाणी, 10 ठिकाणी तुम्ही सांगाल तेवढ्या ठिकाणी जाऊन इतरांचंही पालकत्व दानशूर लोकांनी घ्यावं. या ज्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत या व्यवस्थेमध्ये मी तुमच्यासोबत 100% त्या ठिकाणी उभा राहील हे आजच्या या निमित्ताने मी आश्वस्त करतो. आणि खरं तर आज ज्यावेळी एकेका परिवाराची कहाणी आपल्यासमोर येत होती त्यावेळी दुःखही होत होतं, कधी कधी हतबलताही वाटत होती. पण मग मनात विचार येत होता की आपल्याला ऐकून हतबलता वाटते तर त्या परिवाराची हतबलता किती असेल. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. आणि म्हणून जेवढं संदीपजी आपल्याच्याने होईल तेवढं करू. ईश्वराने समाजसेवेच्या रूपेने आपल्याला इतक्या लोकांशी संपर्क करून दिलाय, त्या संपर्काचा उपयोग चांगल्या कामात केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जेवढ्या क्षमता आहेत, जेवढे संपर्क आहेत, ते सगळे या प्रकल्पाकरता आम्ही सगळे या ठिकाणी वापरू एवढंच आपल्याला आश्वस्त करतो. आणि गिरीजी देखील या ठिकाणी आहेत आणि गिरीजींनी माझ्या कानात सांगितलं, गिरीजी फार मोठं वैद्यकीय कार्य करतात आणि पूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळे पेशंट्स मुंबईला न्यायचे, त्यांचे ऑपरेशन्स करायचे, लाखो पेशंट्स हे त्यांच्या वेगवेगळ्या शिबिरातनं गेलेले आहेत, हजारो हजारो ऑपरेशन्स त्यांनी केले आहेत. तर मग गिरीजींनी मला सांगितलं की तुम्ही संदीपजींना आश्वस्त करा की मी जरी जळगाव जिल्ह्यात राहत असलो, मुंबईत राहत असलो, तर देखील तुमच्या या प्रकल्पामध्ये कोणालाही क्रिटिकल इंटरव्हेन्शनची वैद्यकीय व्यवस्थेची आवश्यकता पडली तर ती मुंबईत पडो किंवा कुठेही पडो ती व्यवस्था मी स्वतः करून देईल हे त्यांनी मला या ठिकाणी घोषित करायला सांगितलं. म्हणून त्यांचं देखील मनापासून मी आभार मानतो. आणि नितीनजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एका चांगल्या सामाजिक प्रकल्पाची सुरुवात होते आहे त्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करतो. अर्थात हा प्रकल्पाकरता आनंद आहे, काम जे आहे ते काम हे अतिशय संवेदनशील आहे आणि म्हणून त्याच संवेदनातनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांचं अभिष्टचिंतन करत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपल्या मार्गदर्शनासाठी, सहकार्यासाठी आणि आशीर्वादासाठी आम्ही आपले आभारी आहोत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस.